पण शेख हसीना यांच्या निमित्तानं राजकीय आश्रय किंवा पॉलिटिकल असायलम हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तर पॉलिटिकल असायलम म्हणजे नेमकं काय? तर ज्या राजकीय नेत्यांना आपल्या देशामध्ये असुरक्षित वाटतं अशा नेत्यांसाठी इतर देशांनी संरक्षणाची हमी देणं आणि त्या संबंधित नेत्यांना आपल्या देशामध्ये आश्रय देणं म्हणजे पॉलिटिकल असायलम. युके सरकारच्या नियमानुसार ज्या नेत्यांना असा आश्रय हवा आहे त्यांना त्यासाठी आधी अर्ज करावा लागतो. ज्यांनी स्वदेशातनं पलायन केलंय किंवा देशातल्या अस्थिरतेमुळे जे नेते आपल्या देशामध्ये परत जाऊ शकत नाहीत असे नेते राजकीय आश्रयासाठी सर्वसाधारणपणे अर्ज करू शकतात. ती महत्त्वाची माहिती पॉलिटिकल असायलम संदर्भातली. त्यानंतर आता ब्रिटनमध्ये हसीनांनी राजकीय आश्रयासाठी अर्ज केल्याचं कळत आहे. शेख हसीना यांचा मुलगा, म्हणजे ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणायला लागेल, कारण शेख हसीना यांचा मुलगा साजिद वाजेद हा अमेरिकेमध्ये राहतो. पण हसीना यांना अमेरिकेचा पर्याय त्यांनी काही निवडलेला नाही आहे, कारण शेख हसीना यांचे जो बायडन यांच्या सरकारशी संबंध तणावपूर्ण आहे. यापूर्वी हसीना यांनी अमेरिकेवरती त्यांचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपसुद्धा केलेला होता. बांगलादेशमधल्या हिंसाचारानंतर हसीना यांनी पहिली मदत मागितली ती आपल्या देशाकडे, म्हणजे भारताकडे. आणि याची कारणं अर्थातच इतिहासामध्ये दडलेली आहेत. शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबियांचे भारतासोबतचे संबंध हे पहिल्यापासूनच चांगले राहिले आहेत, मैत्रीपूर्ण राहिले आहेत. शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे संस्थापक मुजीबुर रहमान आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी हे एकमेकांचे मित्र होते. पाकिस्तानसोबतच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारत बांगलादेशच्या पाठीशी अगदी भक्कमपणे उभा होता. 1975 साली मुजीबुर रहमान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हत्येनंतर शेख हसीना आणि त्यांच्या भगिनी शेख रेहाना या दोघांनी सुद्धा भारतामध्येच आश्रय घेतलेला. 1975 ते 1981 अशी 6 वर्ष शेख हसीना आपल्या मायभूमीपासून दूर होत्या, त्या भारतात होत्या. सोमवारी शेख हसीनांनी आपला देश सोडताना भारतात काही काळ राहण्याची विनंती केल्याचं आज आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेमध्ये स्पष्ट केलं. भारत आणि बांगलादेशमधल्या घडामोडींवरती, म्हणजे भारत खरं तर बांगलादेशातल्या घडामोडींवरती अगदी बारीक पद्धतीनं लक्ष ठेवून आहे. बांगलादेशमधले भारतीय विद्यार्थी आणि अधिकारी यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील असल्याचं सरकारनं सांगितलंय. पण बांगलादेशमधल्या या हिंसेमुळे भारताच्या अस्थिर शेजाऱ्यांच्या यादीत आणखी एका देशाची भर पडली आहे. या अस्थिर शेजाऱ्यांमुळे आता भारतासमोरची आव्हानं काय असतील त्याबद्दलच असेल आपला पुढचा रिपोर्ट.